लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा मतदारांमध्ये आणि जिल्ह्यात निरुत्साह बघायला मिळाला जिल्ह्यामधील पंधरा मतदारसंघामध्ये एकूण साठ पूर्णांक तेरा टक्के मतदानाची नोंद झाली आहे त्यामध्ये सर्वाधिक मतदान निफाड मतदारसंघात त्र्याहत्तर पूर्णांक अडुसष्ट टक्के तर नाशिक पूर्वमध्ये सर्वात कमी सत्तेचाळीस पूर्णांक दहा टक्के इतकं मतदान झालंय नाशिकमध्ये मतदारसंघात सव्वा कोटीची रोकड जप्त करण्यात आली दरम्यान जनतेचा कौल मतदान पेटीत बंद झालाय गुरुवारी चोवीस ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे जिल्ह्यामधील पंधरा मतदारसंघात किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली आहे मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता पंधरा जागांसाठी तब्बल एकशे अठ्ठेचाळीस उमेदवार रिंगणामध्ये होते सोमवारी एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला यावेळी काही ठिकाणी सकाळी करताना काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाले होते मात्र हा अपघात वगळला तर सर्व मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती जिल्ह्यामधील चारशे छप्पन्न मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात आलं होतं मतदान संपण्यास शेवटचा अर्धा तास शिल्लक असताना मात्र अनेक मतदान केंद्रावरती गर्दी झाली यंदा तरुण मतदारांमध्ये मतदानाबाबत निरुत्साह दिसला त्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे येत होते पूर्व विधानसभा मतदारसंघामधील गावठण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेट रोड फुलेनगर तसेच श्री काळाराम मंदिर गणेशवाडी परिसरामध्ये असलेल्या चार मतदान केंद्रावरती रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे संध्याकाळी पाच वाजेनंतर मतदान करण्यासाठी मतदारांचा ओघ वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती संध्याकाळी साडेसहा वाजेनंतर मतदान सुरू झोपडपट्टी आणि गावठण परिसरामध्ये पंचवार्षिक निवडणूक असो की लोकसभा किंवा विधानसभा या प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मतदार दुपारनंतर घराबाहेर पडत असल्यामुळे मतदान केंद्रावरती गर्दी होत असते पंचवटीमधील पूर्व विधानसभा मतदारसंघात एकशे तेवीस मधील फुलेनगर येथील मनपा शाळा श्री काळाराम मंदिर येथील पुणे विद्यार्थी वसतिगृह पेठ रोडवरील उन्नती शाळा आणि गणेशवाडी येथील आयुर्वेद रुग्णालय या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रात रात्री आठ वाजेपर्यंत मतदार प्रक्रिया सुरू होती मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्र सील करून मतमोजणीच्या ठिकाणी रूममध्ये ठेवण्यात आले आपण सकाळी निवडणुकीची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे सगळ्या मतदान केंद्रांवरती अतिशय व्यवस्थितरित्या मतदान सुरू झालेलं आहे आणि या सगळ्याचं जे नियंत्रण आहे ते आपण इथून केंद्रीय वॉर रूम रूममधनं करत आहोत या वॉर रूम मध्ये जवळपास चारशे साठ मतदान केंद्रांवरचं थेट प्रक्षेपण आम्हाला इथं वेबकास्टिंगद्वारे होत आहे आणि चॅनेल्सवरती देखील काय काय दाखवलं जाते ते या चार स्क्रीन ज्या लावलेले त्यावरती आम्ही लक्ष ठेवून आहोत ज्या ठिकाणी कुठेही अडचण जर निर्माण झालेली दिसली तर तिचं तातडीने निराकरण करणं हा यामागचा उद्देश आहे आतापर्यंत कोणतीही महत्वाची अडचण अशी उद्भवलेली नाही ज्या ज्या ईव्हीएम रिप्लेसमेंट वगैरेच्या संदर्भामध्ये अडचणी आल्या त्याची सोडवणूक करून अतिशय व्यवस्थितरित्या मतदान सुरू आहे आचारसंहिता भंगाची देखील कोणती तक्रार अद्यापपर्यंत आलेली नाही आणि माझा विश्वास आहे की ज्या पद्धतीने लोक मतदानाला प्रतिसाद देत आहेत ते पाहता मागील वर्षी आम्ही बावन्न वर्षातला रेकॉर्ड ब्रेक केला होता वर्षी आम्ही त्याच्यापेक्षा जास्त मतदान करू अशी मला खात्री आहे थँक्यू कपिल कटारे सी चोवीस तास नाशिक